काली स्वर्ण घटिका घरी अवचित जीवन पट मांडित रंगांची बरसात वेग करित प्रेमी घड़ी वसवित शुभ मंगल सावधान। उरलेली जोड़ी आमुची आपसातली ती गुड़ी मुरलेली जोड़ी आमुची आपसातली ती गुड़ी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही शी दोरी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही शी दोरी। अंतर पाठ हा दूर करा हो लग्नाचा सोहळा सुरू करा हो लग्नाचा सोहळा सुरू करा हो यांची छबी बसली मन मंदिरा मंदिरा यांची छबी बसली मन मंदिरा मंदिरा पुन्हा अशी हुरहुर वाटे माझ्या मना पुन्हा अशी हुरहुर वाटे माझ्या मना। मुरलेली जोडी आमुची आपसातली ती गुडी मुरलेली जोडी आमुची आपसातली ती गुडी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही शी दोरी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही शी दोरी। लाजला मुखडा दिसू द्या हो मजला आता करा मंगळसूत्र्या चा सोहळा आता करा मंगळसूत्र्या चा सोहळा। एकामेका घास भरवितो श्रीखंडाचा एकामेका घास भरवितो श्रीखंडाचा या लक्ष्मीची पाऊले लागली आमच्या घरात या लक्ष्मीची पाऊले लागली आमच्या घरात। मुरलेली जोडी आमुची आपसातली ती गुडी मुरलेली जोडी आमुची आपसातली ती गुडी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही शी दोरी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही शी दोरी बांधून ठेवी आम्हा प्रेमाची ही शी दोरी। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे।
से ध्यानस्थ योगेश्वर ब्रह्मा चिंतित आत्मरूपी हृदय जे का परे सीकर तेव्हा तद्वदनात्मनी प्रगटला ओंकार जो मंगलम त्याची मंगलता तुवा उभयता पुर्या सदा मंगलम मंगल सावधान ताली वाजव की ना ये किमा है ये नहीं लाऊंगा तिया थोड़ा ना आज भी पारंपरिक पद्धति ने ग्रह प्रवेश करते पण त्याच्याबरोबर ही तुळस घेऊन आम्ही दोघं आत येतोय कारण ही आरोग्यवर्धिनी आहे आणि आता करोनाच्या काळामध्ये ही इम्युनिटी वाढवायला फार उपयोगी आहे आणि घर सुद्धा शुद्ध करते नमस्कार चैतन्य वाहिनी प्रस्तुत मुरलेली जोडी आपसातली गोडी को पावर्ड बाय हायड्रेशन पार्टनर नारायण इंजिनियर्स हेल्थ पार्टनर लिपोमिक हेल्थ केअर ज्वेलरी पार्टनर दाभाडे यांचे श्री गुरु ज्वेलर्स आणि फॅशन पार्टनर सप्तशृंगी क्रिएशन च्या आजच्या या भागात मी आपली सूत्रसंचालिका सौश्रुती चैतन्य आपण सर्वांचे चैतन्यमयी स्वागत करते. तर मंडळी आज आपण आलो आहोत नागपूर येथले सन्माननीय श्री सुरेश पनकंटीवार काका आणि सौ अलका पनकंटीवार काकू यांच्या लग्न सोहळ्यात. तर मग चला माझ्या सोबत आपण बघूया ही मुरलेली जोडीमध्ये किती अंबट गोडपणा आहे आणि त्यांच्या चटपट्या वैवाहिक जीवन यात्रेचा आस्वाद घेऊया. नमस्कार काका काकू. नमस्कार. सर्वप्रथम चैतन्य वाहिनी तर्फे आज साजरा झालेल्या या अद्भुत लग्न सोहळ्यानिमित्त मयूर पंखी स्वर्णिम सुमंगल शुभकामना. जीवेत शरद शतम पश्चेत शरद शतम भद्रेत शरद शतम अभिष्ट चिंतनम अभिष्ट चिंतनम अभिष्ट चिंतनम. तर मग आज कसं वाटतंय काका काकू आपण दोघांना? खूप छान वाटतंय. काहीतरी लॉकडाऊन मध्ये इतकं डलनेस झाला होता की आता एकदम असं काहीतरी एकदम चैतन्य आलं आणि छान वाटतं करायला सगळ्या तयारी. काहीतरी नवीन वाटतंय. खूप छान खूप छान. तर मग सगळ्यात आधी मी आपण दोघांना निवेदन करते की तुम्ही दोघांनी एक दुसऱ्याला घास भरवावा आणि उखाणा घ्यावा. पहिले कोण भरवेल ती की मी? तुमची इच्छा काका. आधी तुम्ही पण चालतील किंवा काकू पण आधी चालतील घेतलेला. मुरलेली जोडी आपसातली गोडी संसारात मिळालाय मला छान सवंगडी म्हणून मी ह्यांना मेव्याची वडी देते. वा 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 खूप सुरेख. आता माझी पाळी. बिलकुल होऊन जाऊ द्या. लॉकडाऊन मुळे झाला सर्वांचा त्रास तरी पण मी देतो अलकाला लाडवाचा घास. अप्रतिम. आता मी आपणास निवेदन करीन की घरात उपस्थित मंडळींची ओळख करून द्या. अपो
नमस्कार, मी अभिषेक पंडित. हा माझा मुलगा. नमस्कार, मी प्राजक्ता पनकंटीवार. नमस्कार नमस्कार. आमची एक लहान मुलगी पण आहे 5 वर्षाची, पण सध्या तिचा मूड ऑफ आहे म्हणून ती. चालेल चालेल, काही हरकत नाही, तिलाही पण हॅलो म्हणाल. आपण आता बसू शकतात, मी पुढचे संवाद काका काकूंशी साधते. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तर चर्चेला सुरुवात करायची काका काकू. यस हो. किती वर्ष झाले आपल्या लग्नाला? 45 वर्ष पूर्ण होऊन 46वा चाललाय. अच्छा वा, छान छान. लग्नाच्या वेळेस आपण दोघांचे वय काय होते आठवत आहे का? मी 21 रनिंग होती आणि 27 रनिंग. अच्छा अच्छा. कसं ठरलं लग्न आपलं? अरेंज मॅरेज. अच्छा, ही माझ्या बहिणीच्या ओळखीचे होते हे म्हणून आमचं हे जमलं. अच्छा छान छान. नाही पनकंटीवार हे रानाडे आणि पनकंटीवार हे माझ्या मोठ्या बहिणीमुळे जमलं. सुरेख सुरेख. लग्नानंतर पहिल्यांदा कुठे फिरायला गेले होते आठवत आहे का? हो, आम्ही खडगपूरला, माझी नणंद डॉक्टर होती, तर कलकत्त्याला गेलो आम्ही आधी. आणि असा हनीमून प्रकार वगैरे असा काही नव्हता, पण लग्न झाल्यावर आता त्यांच्याच कडे गेलो. तिथून मग दिघा समुद्र मी तिथे पाहिला आणि पहिल्यांदा समुद्र पाहिला. अरे वा छान छान. आणि पहिल्यांदा समुद्र पाहिला आणि तेही काकांबरोबर, ते तुम्हाला फारच आवडलं असेल माझ्या हिशोबाने. काकांबरोबर आणि अगदी म्हणजे भरतीवर जेव्हा समुद्र होता तर त्याची कल्पना म्हणजे भयंकरच होती. आणि अंधेरी रात्र आणि मजा आला. क्या बात है क्या बात है. तर काका किती मुलं मुली आपल्याला? मला 2 मुली 1 मुलगा. अच्छा, तुम्ही नोकरीत होता 10 वर्षाचा. हा, तुम्ही नोकरीत होता की तुमचा व्यवसाय होता? मी नोकरीत होतो. काकू पण नोकरीत होत्या की हाऊसवाईफ होत्या? नाही, मी हाऊसवाईफ. ते प्युअरली हाऊसवाईफ. मी इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो. अच्छा अच्छा. तर आता रिटायरमेंट नंतर मग कशात गुंतवतात काका आपल्याला तुम्ही? मी काही, मला रिटायर होऊन 14 वर्ष झाले. मी आता माझा मुलगा सगळं सांभाळतो, मी आराम करतो फक्त. अप्रतिम अप्रतिम. कधी तुमच्या आयुष्यात स्ट्रगल राहिलाय का? कष्टाचा काळ कधी तुम्ही भासला असेल तुम्हा दोघांना कधी? तसं पाहिलं तर आर्थिक शारीरिक हे कष्ट कधीच नव्हते, पण घरामध्ये प्रकृती चांगली नसल्यामुळे थोडा मानसिक त्रास झाला आम्हाला, आमच्या मुलीची तब्येत ठीक नसल्यामुळे. पण बाकी तसं आम्हाला कधी कष्ट जीवन कधीच नाही घालवावं लागलं. वा छान छान. अच्छा, एकमेकांबरोबर बोला काका. संसारात उतार चढाव खूप आले. माझ्या मोठ्या मुलीच्या किडनी खराब झाल्या होत्या, तर हिने आपली किडनी तिला डोनेट केली. अच्छा अच्छा. काकू तुमच्यासाठी खरंच मी इथे सगळ्यांना म्हणेन एकदा पुन्हा टाळ्या तुमच्यासाठी खरोखर. आईची माया ती आईची मायाच असते हे अगदी आपण सर्वांना माहिती आहे. अच्छा, आता त्या व्यवस्थित आहे ताई? हो हो. छान छान. एकमेका बरोबर आजपर्यंतचं जे आयुष्य आहे त्याला साजेशी एखादं चित्रपटातलं गाणं आठवत का तुम्हाला? हो मला आठवत. जर 2 लाईन तुम्ही काकूसाठी गाल तर आम्हालाही फार आवडेल. गाऊ का? बिलकुल बिलकुल. ओ मेरी जो रजबी तू अभी तक है
ये मैं इसे कुर्बान मेरी जान मेरी जान। अप्रतिम ऐसे वडिल ऐसे होते, ओ मेरी जहरा जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है ऐसी और मैं जवान। सही गोष्ट है, अगदी तसच वाटतंय वाटतंय ना। काकू तुम्ही जर एखादं काकांसाठी गाणं म्हणणं इच्छुक असाल तर? मला असं नेहमी वाटत की मी नेहमी ह्यांच्या मागेच राहिली, म्हणून माझी ह्यांना मी पतंग सारखं हे समजते। आणि तुम्हारे संग में भी चलूंगी पिया, जैसे पतंग पीछे डोर, हारे पिया जैसे पतंग पीछे डोर। अद्भुत काकू। डोर फार मजबूत आहे बर, पतंगाला सोडत नाही बिलकुल पण नाही। काका आजच्या तरुण पिढीला आपल्या अनुभवाने संसारात गोडी कशी निर्माण करायची यावर काय शिकवण द्याल? एक दुसऱ्यावर विश्वास असायला पाहिजे। क्या बात है, क्या बात। आता मी दोघांनाच विचारीन की आज आपल्या जीवनसाथीच्या कोणत्या गोष्टीवर अभिमान वाटतो? मला ह्यांचा म्हणजे प्रेमळ स्वभाव आणि पूर्ण फॅमिलीला घेऊन चालण्याचा स्वभाव खूप आवडतो। छान छान। काका आपल्याला कोण? हो काका। शी इज व्हेरी ब्रेव विथ फुल ऑफ पॉझिटिव्हिटी। ओ हो हो, वा वा। तर इथेच वेळ झाली आहे आपल्या पुढच्या फेरीची, ज्याचं नाव आहे आवड निवड। म्हणजे मी काका काकू आपण दोघांना एक एक करून पाच पाच प्रश्न विचारेन आवडी निवडी बद्दल। पण अट अशी आहे की मी काकूंना पाच प्रश्न विचारेन काकांच्या आवडी निवडी बद्दल आणि काकांना पाच प्रश्न विचारेन काकूंच्या आवडी निवडी बद्दल। ठीक आहे, सुरू करायचं ना ही फेरी? हा पहिले कोणाला विचार, तुम्ही सांगा कोणाला विचारू आधी? मला विचार। ओके, काकांनी म्हटलंय लेडीज फर्स्ट, म्हणून मी काकूंपासून सुरू करते। सगळ्यात आधी काकूंना मी पाच प्रश्न विचारेन काकांच्या आवडी निवडी बद्दल। काकू काकांची नावडती भाजी? नावडती भाजी गोभी, फुलगोभी। फुलगोभी नाही आवडत काका बिलकुल? नाही। मग कोणती भाजी सगळ्यात जास्ती आवडते काकांना? अरवीची भाजी आणि कारल्याची भाजी खूप आवडते। क्या बात है, क्या बात है, कारल्याची भाजी, वा वा वा। काकांचा आवडता गोड पदार्थ? बासुंदी। छान छान। काकांचं आवडतं फळ? आंबा। छान छान। आवडते अभिनेता? गुरुदत्त। छान छान। आणि अभिनेत्री तुम्हाला सोडून बरं काकू? मधुबाला। अच्छा, वा वा वा, क्या बात आहे। आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, काकांचं आवडतं वाद्य? ढोलक। अरे वा, छान छान। काकूंनी फारच छान उत्तर दिली आहे। आता पुढचे पाच प्रश्न मी काकांना विचारीन काकूंच्या आवडी निवडी बद्दल। सुरू करायचं काका? काकूंचा आवडता रंग? गुलाबी। नक्की का काकू? हो। काकूंचा आवडता सण? दिवाळी। वा छान। आवडती ऋतू? पावसाळा।
आवडती पिक्चर म्हणजे सिनेमा? मुघले आझम. अरे वा वा, क्या बात है. आवडती आईस्क्रीम? मधुबाला. आईस्क्रीम आईस्क्रीम अरे वा, माझी पण फेवरेट आहे काकू. आपण दोघे मिळून खाऊया कधी. शुअर शुअर शुअर. काका, तुम्ही दिलेले गिफ्ट जे काकूला फार आवडतात. मला फुलं आणायची सवय आहे खूप, आणि हिला फुलं खूप आवडतात. रजनीगंधा, गुलाब वगैरे असं बुके तिला खूप आवडते. वा वा, अति सुंदर. इथे दोघांनीच खूप छान उत्तर दिली आहे. तर आपण आता पुढच्या फेरीकडे वळतो आहे. पुढची फेरी आपली आहे प्रेमाचा माप. असं म्हणतात ना की लग्न झालेल्या जोडीनी आपल्या दाम्पत्य जीवनात असलेल्या प्रेमाला जीवनाच्या अंतिम सोपानापर्यंत घट्ट जपून ठेवावं. त्यातलं तारुण्य कधीही कमी करू नये, जेणेकरून दाम्पत्य जीवनाचा गोडवा वाढत जातो आणि नवरा बायकोच्या अद्भुत नात्यातला ओलाव्यातही भर पडते. आणि एवढी गंभीर साथ असली तर कोणत्याही परिस्थितीला सामोरं जायची समर्थता निर्माण होते. म्हणून मी आपण दोघांना मिळून काही प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही मध्ये द्यायचं. ओके. आणि मग ही फेरी संपल्यावर मी तुम्हाला सांगेन की मीटरवर तुमचा किती स्कोर झाला आहे. सुरू करायचं. दोन्ही बरोबर देऊ शकतात उत्तर, हो किंवा नाही मध्ये द्यायचं. सुरू करायचं. काकू, अजूनही प्रेमाने कधी काका तुमच्यासाठी किंवा काकू काका तुमच्यासाठी गिफ्ट वगैरे आणतात का? बिलकुल नाही. आणि काका तुम्हाला काकू कधी असं सरप्राईज काही गिफ्ट वगैरे आणतात का? नाही नाही, मी वाट पाहत राहिलो अजून तरी. तर आता लॉकडाऊन संपल्यावर दोघांनी नक्की एक दुसऱ्यासाठी काहीतरी सरप्राईज गिफ्ट आणायचं. मी निवेदन करते दोघांना. ओके ओके. पुढचा प्रश्न काकू, अजूनही कधीतरी हा काका, मी 45 वर्षात गिफ्ट देता देता थकून गेलो आहे, आता लॉकडाऊन नंतर पण दे. चालेल, काही हरकत नाही. काकू, अजूनही कधी काका गजरा वगैरे आणून तुम्हाला देतात का? हो हो, त्यांना फुलांची खूपच आवड आहे. मला पण फुलांची खूप आवड आहे. ते तर छान छान. अजूनही कधी तुम्ही वेळ काढून कॉफी हाऊस वगैरे मध्ये जाऊन कधी तासोन तास बोलत बसता का? बिलकुल नाही. अच्छा, पण आम्हाला जंगलांना खूप आवडतं. जंगल खूप छान छान. अजूनही कधी रस्त्याने फिरत फिरत गप्पा गोष्टी करत जाणं आवडतं का, म्हणजे इव्हनिंग वॉक वर किंवा मॉर्निंग वॉक वर? हा, वॉकला आवडतं, पण हे खूप फास्ट जातात, मी खूप हळू, म्हणून नुसतं कावं 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 म्हणण्यातच माझा वेळ जातो. संवाद काही. अजूनही एका दुसऱ्या करता कधी कोणत्या सिनेमाचं गाणं किंवा डायलॉग म्हणतात का वेळ काढून कधी? अच्छा, फार छान. अजूनही कधी गंमत म्हणून एक दुसऱ्याच्या डोक्यावर तेलाची चंपी करतात का? मी तेलच नाही लावत कधी, म्हणून मला चंपी करून द्यायला आवडत. आणि ते टाकले म्हणून त्यांना तेल लावत नाही. माझ्या डोक्यावरून तेल वाहून जात आणि हिला तेल आवडत नाही. अच्छा, अजूनही गंमत म्हणून एका दुसऱ्याला कोणत्या गोष्टीवरनं चिडवतात वगैरे का? खूप. माझ्या तरी मागेच लागल्या जातात चिडवण्यात. अच्छा.
वाटत समोर मुलींसमोर जाव्यांसमोर म्हणजे मला चिडवतच माझ्या काही ज्या आहे डिफेक्ट माझ्या मधला तो गंमत हो नक्कीच शेवटचा प्रश्न काकू किचन मध्ये कधीतरी ग्रहकार्यात अजूनही काका तुमची मदत वगैरे करतात का नाही हो खूप लुडबुड करतात मध्ये मध्ये अरे सुनेला आणि मला खूप मजा येतो कारण त्यांचा गडबड खूप असते दाणे भात नारळ पोळ अशी मदत मात्र कर खूप छान काकांसाठी जोरदार टाळ्या इथे आपण दोघांनीच खूप चांगले उत्तर दिले आहे आपला मीटरवर स्कोर होत आहे 70%. तर खूप खूप अभिनंदन आपण दोघांचे. आता इथे वेळ झालीये खेळाची. मी तुम्हाला खेळ आधी समजवते. खेळ काय आपल्याला इथे बसूनच हा खेळ खेळायचा आहे. खेळ असा आहे की तुम्हाला एक गोष्ट निर्माण करायची आहे. म्हणजे मी तुम्हाला दोन कॅरेक्टर दिले त्याच्यावर जसं काकांनी एक वाक्य बोललं त्याला पुढचं वाक्य जोडून काकूंनी म्हटलं त्याचं पुढचं वाक्य काकांनी म्हटलं असं एक एक वाक्य जोडत जोडत आपल्याला एक अशी अर्थपूर्ण गोष्ट निर्माण करायची आहे जे कॅरेक्टर मी तुम्हाला देईन त्याच्यावर. मी एक एक्झाम्पल पण देते तुम्हाला. जसं सिंह आणि उंदीर असतो ह्याची जर गोष्ट मी सांगायला म्हटली तर एक जण म्हणेल जसं काकांनी म्हटलं एक सिंह होता तर काकू म्हणे एक उंदीर होता. त्याच्यानंतर काका म्हणतील ते दोघही जंगलात राहत होते. मग पुढचं वाक्य काकू असं एक एक वाक्य जोडत जोडत एक अशी अर्थपूर्ण गोष्ट तयार करायची आहे तुम्हाला. आणि त्याच्यासाठी तुमच्या जवळ वेळ राहणार आहे 2 मिनिटाची. ठीक आहे. मी तुम्हाला कॅरेक्टर सांगते आणि मग तुम्ही त्याच्यावरनं एखादी अर्थपूर्ण गोष्ट तयार करायची. तर तुमचे कॅरेक्टर आहे कासव आणि बेडू. बेडूक आणि कासव. बेडूक आणि कासव सुरू करायचं मग. हो तर तुमच्याजवळ वेळ आहे 2 मिनिटाची. सुरू होऊन जाऊ द्या. त्याच्यामध्ये केस कासव आणि बेडूक राहत असत. हा कासव बाहेर पण राहतो पाण्यात पण राहतो आणि बेडूक पण पाण्याच्या बाहेर राहतो. कधी ते बाहेर यायचे कधी पाण्यात राहायचे. एक दिवस दोघांना फिरायची इच्छा झाली म्हणून त्यांनी एक त्यांचा बगळा मित्र होता. दोन बगळे होते. बगळ्यांना त्यांनी प्रार्थना केली की आम्हाला जरा जग दाखवून आणा. एक काडी घेऊ दोन्ही बदकांनी पकडले ते चोचे फिरायला गेले आणि त्यांनी मग जग पाहिलं आणि मग त्यांच्या मित्रांनी त्यांना आणून पुन्हा इथे सोडलं. तर मैत्री ह्याला महत्व दिलेलं आहे की त्यांनी त्यांच्या मित्रांनी त्यांना पाण्याच्या बाहेरची दुनिया पण दाखवली. आकाश मार्ग म्हणजे याच्यातून निष्कर्ष असा दिसला की जग दिसत असं नसतं आपण जिथे आहोत तिथे समाधानी राहतो. हा म्हणजे फिरून आल्यावरही त्यांना पाण्याची कडे धाव झाली म्हणून नेहमी जे असतं त्याच्यातच समाधानी राहतो आणि आपण जे नसतं त्याच्याकडे जास्त लक्ष देतो. खूप छान इथे गोष्ट काका काकू आपण सांगितली. खूपच छान. आता याच्या पुढे मी काकांना निवेदन करीन की त्यांनी काकूला प्रपोज करावं आपल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीप्रमाणे त्यांनी प्रपोज करावं काकूंना. याचा एक छोटीशी गोष्ट सांगतो. 45 वर्षापूर्वी माझा पगार 500-600 रुपये होता. तेव्हा सोनं पण 500-600 रुपये तोळ होत. आता 45 वर्षानंतर माझी पेन्शन 55,000 रुपये आहे व सोनं पण आज 53,000 रुपये आहे. याचा अर्थ मी जिथे आहे तिथेच आहे.
जसा आहे तसाच आहे. जर तुला मी माझ्या गुणा अवगुणा सकट आवडत असेल तर हो म्हण, नाही तर नाही म्हण. क्या बात आहे. ईशाकडे नाही बघितलं पण तुमच्यासारखा माणूस माझ्या आयुष्यात आला म्हणून मी आनंदी आहे. आणि पुन्हा मी सात जन्माची आहे नाही म्हणत की सात जन्मी तुमच्यासारखा नवरा मिळाला, पण या जन्मी मला शेवटपर्यंत तुमची जात आली. म्हणून 53,000 रुपयाचा भाव झाला तरी सोन्याची अंगठी मी तिला घालतो. खरंच इथे काकांनी अगदी आगळ्या वेगळ्या तरीक्याने जे आहे काकूला प्रपोज केलं आहे इथे. तर मी आता काकूंना निवेदन करीन की होकार स्वरूप काकूंनी पण काकांसाठी स्नेहपत्र वाचन करावं. पत्रवाच चष्मा लावून. खरं म्हणजे 45 वर्षात मी कधी एकही पत्र लिहिलं नाही, कारण आम्ही आम्हाची ट्रान्सफर कुठेही झाली नाही, आम्ही वेगळे कधी राहिलोच नाही. त्याच्यामुळे आज संधी आली आणि हा प्रश्न पण आला की अरे खरंच ह्यांच्याबद्दल काही चांगलं आपण विचार करू शकतो. होऊन जाऊ द्या काकू. नीट आहे का यांचं पत्र. प्रिय सुरेश, 45 वर्षानंतर मागे वळून पाहताना तुमच्या बद्दलची भावना मी व्यक्त करते. कदाचित अमोर समोर सांगणे कठीण झाले असते. खर तर कालपर्यंत एक टिपिकल नवरा असंच मला वाटायचं. चार चौघींबरोबर बोलताना हे तर असेच. पण आज जेव्हा सगळ्या ह्याचा सार काढला तर तुम्ही शुद्ध सोनच. तुम्ही इंजिनियर, पुन्हा जंगल नदी पहाड याचा संबंध आला, त्याचप्रमाणे तुमचा स्वभाव पण अगदी निर्मळ आहे. म्हणून आम्हाला शहरापेक्षा निसर्ग जास्त आवडू लागला. तुमची फिरण्याची आवड, कधी काश्मीर ते कन्याकुमारी, अमेरिका, युरोप सगळ्या दूर फिरलो. आणि तुमच्याबरोबर फिरताना असं बोर नाही वाटत, कारण तुम्ही इतके उत्साही असता. खरं तर तुमचा स्वभाव माझ्याहून अगदी विरुद्ध आहे. मी उत्तर आहे तर तुम्ही दक्षिण आहे. तेव्हा वाटायची आपल्या तर ह्यांच्याशी काही जमतच नाही. पण नंतर मला कळलं की चुंबक मध्ये विरुद्ध नॉर्थ अँड साऊथ पोल असतात आणि एकसारखे असले तर ते दूर जातात आणि उलट आहे नॉर्थ आणि साऊथ म्हणून ते जोडले जातात. तसंच आमच्या दोघांचं आहे. आमचे विरुद्ध स्वभावच हे आहे की आम्ही एक दुसऱ्यांबरोबर आनंदात आहे. कधी तुम्ही आपलं म्हणणं खरे करता, कधी मी करते. 25 वर्ष मात्र तुम्ही अगदी शेअर होता. मी खूप घाबरायची आणि ऍडजस्टमेंट तर दोघांना करावी लागते. पण आता मी शेरनी झाली आहे. आता मी नाही घाबरत. संसार रूपी रथाची दोन चाके असलो तरी तुमची कामगिरी जास्त, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक क्षमता तुमची माझ्यापेक्षा जास्त आहे. तुमचा स्वभाव खेळीमेळीचा असल्याने घराचे वातावरण नेहमी प्रसन्न असते. खरं तर मी भाग्यवान आहे. तुमचे अष्टपैलू व्यक्तित्व मला आवडते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ मला हवी आहे. क्या बात है काकू, क्या बात है. काकू मतलब पतंग की डोर बहुत मजबूत है. बहुत बहुत ज्यादा मजबूत है. खूप छान इथे काकांनी वेगळ्या तरीक्याने प्रपोज केलं आणि काकूंनी खूप छान स्नेह काकांसाठी लिहिलं. आम्हालाही फार आवडलं काकूंचे विचार ऐकून. असे विचार असले तरच आयुष्याची गाडी आपण म्हणतो ना की चांगली चालते. म्हणून खूप खूप तुम्हा दोघांना याच्यासाठी अभिनंदन. आता मी परिवाराच्या सर्व सदस्यांना निवेदन करते की एक अभिनव प्रस्तुती होऊन जा. उद्या आपलं लग्न आहे पण या कोरोनामुळे ना हॉल आहे ना नातेवाईक आहे. मला टेन्शन नाही आलं का कसं होईल. होय कशाला काळजी करतेस तू. इतकं टेन्शन तर तू 1975 मध्ये पण नव्हतं घेतलं. आता 2020 मध्ये कोरोना काळात कशाला टेन्शन घेतेस. संत लोक सांगून गेले आहेत ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरी यांच्याच साक्षीने आपण उद्या लग्न काय करू. अरे बघ की आले की मुली आणि तुझे नातेवाई करूया धमाल. नवराई माझी
कुटुंबाचे पंचपाळ जे स्वयंपाक घरात राहतात. आपण म्हणतो ना की एखादा पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी त्याच्यात काही वस्तू किंवा मसाले टाकून तो पदार्थ खूप चविष्ट बनतो. तसंच आपल्या परिवारामध्ये किंवा कुटुंबामध्ये वेगवेगळे सदस्य वेगवेगळ्या स्वभावाचे असून ते सगळे एकत्र येतात तेव्हा जाऊन एक चांगलं कुटुंब किंवा परिवार निर्माण होतो. तर माझ्या पंचपाळमध्ये काही मसाले वस्तू मी घेऊन आली आहे ते मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी मी निवेदन करते दादा वहिनींना पण की त्यांनी पण फ्रेम मध्ये येऊन जावं. फ्रेम मध्ये या, फ्रेम मध्ये इथे आले का फ्रेम मध्ये? बिलकुल, खूप सुरेख कुटुंब इथे दिसतंय आपलं, त्याच्यासाठी एकदा जोरदार ताळ्या. आता मी तुम्हाला ही फेरी समजवते. जे कुटुंबाचे पंचपाळ आहे त्यात माझ्याजवळ काही वस्तू आहे, तिखट, मीठ, साखर, हळद आणि चाट मसाला, अशा पाच वस्तू माझ्याजवळ आहे. आता मी एक एक करून तुम्हा सर्वांना विचारीन. जसं मी काकांना विचारलं की काकूंसाठी याच्यातली कोणती वस्तू तुम्ही चूज कराल आणि का बरं, आणि पुढच्या वेळेस ती वस्तू त्या पंचपाळातनं सरकून जाईल, म्हणजे त्याच्या पुढे चार ऑप्शन राहतील. असं मी एक एक करून प्रत्येक सदस्याला विचारीन आणि तुम्हाला आपल्या परिवाराच्या सदस्यांच्या स्वभावानुसार तो मसाला किंवा ती वस्तू चूज करायची. सुरू करायचं. सगळ्यात वस्तू आपल्याकडे आहे तिखट, मीठ, साखर, हळद आणि चाट मसाला.
ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी वहिनींपासून सुरुवात करते. वहिनी, तुम्ही काकूंसाठी याच्यातली कोणती वस्तू चूज कराल आणि का बरं? काकू आहे चाट मसाला. अच्छा. का बरं? चाट मारते. चाट मसाला म्हणून आहे, आंबट पण आहे, गोड पण आहे आणि तिखट पण आहे. चटपटे आहे. वा वा, फार छान फार छान. आता मी काकूंना विचारीन की आता पंचपाळ्यात ना चाट मसाला ऑप्शन मध्ये नाहीये आपल्याकडे. आपल्याकडे आता आहे तिखट, मीठ, साखर आणि हळद. तर मी आता तुम्हाला विचारते की तुम्ही काकांसाठी कोणती वस्तू याच्यातली निवडाल? काकांसाठी मी हळद, कारण की आता वयामानाने निरोगी राहणं फार आवश्यक आहे आणि हळद अशी आहे की जी अँटीबायोटिक पण आहे आणि सगळे रोग नाहीसे करते, म्हणून काकांसाठी मी हळद. रोज सकाळी मला गरम पाणी हळद घेते. छान छान. आता काका, मी आपल्याला निवेदन करीन की आता पंचपाळ्यामध्ये तीन वस्तू आपल्याकडे उरल्या आहे, तिखट, मीठ आणि साखर. तर तुम्ही आपल्या मुलासाठी कोणती वस्तू निवडाल यातली? साखर. अच्छा, का बरं? तो खूप गोड आहे आणि तो आमची काळजी घेतो सगळ्यांची, आणि मी स्वतः करता साखर याच्याकरता नाही ठेवत की मी डायबिटीक आहे. अच्छा. छान छान छान. आता शेवटला प्रश्न दादांसाठी. आता पंचपाळ्यात वस्तू दोनच राहिले आहे, तिखट आणि मीठ. तर आता तुम्ही वहिनींसाठी कोणती वस्तू निवडाल यातली? आणि मुलीसाठी पण, इथे तुमची मुलगी पण आता आली, तिचा मूड आलाय बहुते. तर दोघींसाठी तिखट आणि मीठ दोन वस्तू आहे. मुलगी एकदम तिखट आहे आणि बरं, विदाउट मिठाच्या शिवाय टेस्ट येत नाही. आणि ही खरंच छोटी 5 वर्षाची आहे, बट तिखट आहे, एकदम तिखट. लवंगी मिरची म्हणजे अगदी. लवंगी मिरची. छान छान. काय नाव आहे बेटा आपलं? वय किती आहे तिला विचारते? माझं नाही. यांचं काय नाव आहे मुलीचं तुमच्या? किमया. किमया. हॅलो किमया. हाय हाय. आता सगळ्यात आधी मी पूर्ण कुटुंबाला खूप खूप धन्यवाद देते आणि एवढे सुंदर कार्यक्रम प्रस्तुत केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना करते की तुम्हाला निरोगी, आरोग्यमयी, उद्दंड, निर्भय, निर्विवाद असं आयुष्य लाभो आणि तुम्हा दोघांच्या जीवनातल्या या गोडावा असाच वाढत राहा. आणि मी धन्यवाद देऊ इच्छिते आपले पुरस्कार प्रायोजक नारायण इंजिनियर्स वॉटर अँड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट कंपनी गुडगाव, लिपोमिक हेल्थ केअर हॅव्हिंग प्रोडक्ट ओमेगा 3 सॉफ्ट जेल्स विथ विटामिन डी अँड ई न्यू दिल्ली, महाराष्ट्रीयन पद्धतीने सोन्या चांदीचे उत्कृष्ट व आकर्षक दागिने बनवण्याचे जबलपुरातील एकमात्र स्थान म्हणजे दाभाडे यांचे श्री गुरु ज्वेलर्स आणि सप्तशृंगी क्रिएशन तिलकपत इंदूर महाराष्ट्रीयन आणि डिझायनर साड्यांचे प्रतिष्ठान. तर मग मंडळी, पाहायला विसरू नका चैतन्य वाहिनीवर मुरलेली जोडी आप सातली गोडी. धन्यवाद. बाय बाय.